रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कूपन मोफत। ऑफर फक्त 15-20 ऑक्टोबर पर्यंत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, महिषाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मार्गतामाने हेदवी पर्यटन रस्त्याला जोडणारा सुरळ पूल धोकादायक। वेळनेश्वर रस्त्यावरील कासारी नदीवरील सुरळ येथील पूल धोकादायक स्थितीत आहे। अपघाताला आमंत्रण देणारा हा पुलावरचा रस्ता मृत्यूचा सापळाच बनला आहे। मार्ग ताम्हाणे बोरिया हेदवी वेळनेश्वर रस्त्यावरील कासारी नदीवर असणारा व रत्नागिरी गुहागर हायवेला जोडणारा सुरळ येथील पूल अतिशय जीर्ण झाला आहे। दरवर्षी बांधकाम खात्याकडून या पुलाची डागडुजी होते, तरीही यंदाच्या अतिवृष्टीनंतर दोन वेळा पाण्याची पातळी वाढली होती। हा पूल दोन वेळा पाण्याखाली गेला होता। काही वेळेला 4-5 तास हा पूल पाण्याखालीच होता। पुलाचे बांधकाम व त्यासाठी वापरलेले लोखंड कमकुवत झाले आहे। पुलावरच खड्डे पडले आहेत। एखादे अवजड वाहन पुलावरून जात असताना या पुलाला हादरा बसल्याचंही जाणवतं। परिसरातील नागरिक या पुलाचा वाहतुकीसाठी वापर करताना त्यांचा जीव मुठीत असतो। भातगाव, आंबलोली, पडवे, तवसाळ, हेदवी, वेळनेश्वर या परिसरातील लोकांना चिपळूण मुंबईकडे जाण्यासाठी तसेच हेदवी, वेळनेश्वर, गणपतीपुळे या पर्यटन स्थळाकडे जाण्यासाठी हा एकमेव जवळचा मार्ग आहे। त्यामुळे सदर पुलाची दुरुस्तीची जोरदार मागणी केली जात आहे। या समस्येकडे लोकप्रतिनिधींनी व स्थानिक प्रशासन लक्ष देणार की नाही हा सवाल उपस्थित केला जात आहे। महानकरी न्यूजसाठी गुहागर सुरळहून विनोद चव्हाण।